नवकृष्णा व्हॅली स्कूल येथे पहिली महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ। महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सूरज फाउंडेशन यांच्या मार्फत पहिली महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ झालाय। याचे उद्घाटन प्रसंगी माननीय संगीता पागणीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे सचिव माननीय एन जी कामत, त्याचबरोबर प्राचार्य श्री अधिकराव पवार, श्री विनायक जोशी इन्चार्ज सूरज स्पोर्ट्स अकॅडमी, अश्विनी माने इन्चार्ज IIT मेडिकल सेंटर, ॲडमिशन ऑफिसर रघुनाथ सातपुते, राजेंद्र पाचोरे, दत्तात्रय मुळे आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी महाराष्ट्र असोसिएशनचे मधू लोणारे तसेच खेडकर सर उपस्थित होते। सदर स्पर्धा 11 वर्ष, 13 वर्ष, 17 वर्ष, 19 वर्ष आणि खुला गट पुरुष आणि महिला अशा एकूण 6 विभागात स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचे रोख रक्कम विभागून देण्यात येणार आहे। सदर स्पर्धेसाठी प्रवीणजी लुंकड, चेअरमन सूरज फाउंडेशन यांनी मोलाचे सहकार्य केलेलं असून ते सध्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत। पुणे बालेवाडीनंतर जवळजवळ 10 ते 12 स्पर्धा घेण्याचा मान नवकृष्णा व्हॅली स्कूल या स्कूलला मिळाला आहे। प्रत्येक वर्षी किमान 1 तरी स्पर्धा घेण्यात येते, तरी सांगलीकर क्रीडा प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रवीण शेट लुंकड यांनी केले। ब्युरो रिपोर्ट SBR मराठी, सांगली।